Bye Pandu. Bye. बाय रुपाली गोड बेबी घेऊन ये असं म्हणत डोळ्यात पाणी आणत आम्ही रुपालीला माहेरी सोडून पुढच्या प्रवासासाठी निघालो. आता ओढ प्रीतीच्या भेटीची. इथे नगर स्टेशनला आम्ही रस्त्यावरून असंच गाड्या शोधत फिरत होतो. नगर स्टेशनला नगर स्टँडला आलो सॉरी आणि नगर स्टँडवरून गाडी बघतो तर गाडी होती 6 वाजता 6:30 वाजता. तर घरी जाईपर्यंत खूप उशीर झाला असता, अंधार पडून गेला असता, तर त्याच्यामुळे आम्ही ह्या प्रायव्हेट व्हॅनमध्ये बसलो. आणि व्हॅन भरायला पण खूप, तुम्ही गावाकडचा जर प्रवास केला असेल तर एकदम अशी चेपाचेपी असते ना, बापरे खूप. त्या माणसाने एका म्हणजे ज्या जागेवर 6 सीटं भरायची असतात किंवा 4 सीटं भरायची असतात तिथं त्यांनी 8-8 सीटं भरली होती आणि त्यात माझ्या मांडीवर काय समीक्षा होती. खूपच दाटी झाली होती, बघा तुम्ही पूर्ण गाडीत दाटी झाली होती, तरी आम्ही तसंच बसलो होतो कारण घरी जायला उशीर व्हायला नको त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेटने बसलो. आणि इथं समीक्षा जी झोपली होती. बाय बाय नगर. आता नगर रुपालीच्या डिलेवरीलाच आम्ही नगरला येऊ. तर इथे आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. कुठं गेली प्रीती? घरी पोहोचलेलो आहे आणि रुपा प्रीती येतच नव्हती. तुकडं घेऊन येतो तुकडं. प्रीती आली तुकडं आण पोरांवरनं पाणी. अंधार होईल म्हणून आम्ही जे बस होती त्याने आलो नाही, पण जो उशीर व्हायचा होता तोच त्या माणसाने उशीर केला कारण गावाकडचे लोक एकदम चिकट असतात, चिंगोस असतात. जेवढे लोक त्यांना गिरायक म्हणून भेटतील कसं हे भेटतील तेवढं ते त्या गाडीमध्ये खचाखच भरत असतात. आणि आम्ही पूर्ण हाडे आमचे खिडकिले झाले होते. आम्हाला मुंबईवरून मुंबई ते नगरचा प्रवास एकदम छान सुखकर झाला होता, पण नगर ते कर्जतचा प्रवास एकदमच कंटाळवाणा आणि एकदम असा काय म्हणतात त्याला खूप अंग दुखायला लागलेला असा झाला होता. तर फायनली प्रीती आली तुकडा घेऊन आणि तिने आमच्या सगळ्यांवरून तुकडा ओवळून टाकला. बसने आलं असतो तर याच्यापेक्षा अंधार झाला असतं, त्याच्यामुळे हे थोडंसं बरा अंधार होतो कारण 7:30-8 वाजले होते जायला घरी 8 वाजले असतील. तर मुंबई ते नगर आणि नगर ते पुन्हा कर्जत कसा वाटला आमचा हा प्रवास नक्की कमेंटमध्ये सांगा. आता रुपालीचे माझे व्हिडिओ तुम्ही बघितले, आता प्रीतीचे माझे व्हिडिओ बघा आणि त्याला सपोर्ट करा, फुल सपोर्ट करा. तर असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू इथे सुद्धा कारण प्रीतीला व्हिडिओ बनवायला अजिबात इंटरेस्ट नसतं, तिला बळच व्हिडिओमध्ये घ्यावं लागणार आहे. तर फायनली प्रीतीची माझी गाडबेट झालेली आहे. काही जणांना प्रीती कोण आहे हे माहीत नसेल आणि काही जणांना माहीत असेल. ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते, प्रीती आमची छोटी जाव आहे आणि ती कर्जतमध्ये राहते आणि आम्ही सुट्टीला उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीत तिकडे येत असतो. काय बनवले? चिकन बनवले प्रीतीने. चिकन खाल्लं रुपालीच्या इथं पण चिकनच बनवलं. आम्ही बाय बाय भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रीतीची गाठ पडलेली आहे. चलो.